तर यानंतरची बातमी आहे नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात असे गुन्हे दाखल होतात त्यात काय असं म्हणत नितेश राणे यांच्यावर दाखल गुन्ह्याबाबत नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजपा आमदार टी राजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही नेत्यांनी भाषणादरम्यान धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान चिथावणीखोर वक्तव्य दोन्ही नेत्यांना चांगलीच भोवलेली आहे. या प्रकरणी सोलापूरमधील जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. तर यावर आता नारायण राणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. असे गुन्हे दाखल होतात त्यात काय असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली. काल सोलापूरमध्ये गुन्हा आक्रोश मोर्चाच्या दरम्यान दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं भाषण केल्यामुळे आमदार नितेश राणे आणि टी राजा यांच्यावरती सोलापूरमध्ये गुन्हा दाखल झाला. नाही त्यावर गुन्हा दाखल झाला तर काय तुम्ही वकील द्या. नाही नाही नको द्या की प्रश्न विचारू नका. हे होत राहणार ना.